पनवेलजवळील मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी पहाटे स्कूटी, मोटारसायकल, कार, आयसर टेम्पो आणि ट्रकच्या झालेल्या विचित्र अपघातात एक ठार, एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरून आनंद विरकर हे स्कूटी घेऊन मुंबई पुणे महामार्गावर मुंबई बाजूकडे नो एंट्रीमध्ये तिसऱ्या लेनने जात होते. त्यांची अचानक स्कूटी दुसऱ्या लेनवर घेतल्याने त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या रिजवान खानचे त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी स्कूटीला जोरदार धडक दिली. यात स्कूटी चालक पहिल्या लेनमध्ये पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. याच वेळी अपघातग्रस्त कार दुसऱ्या लेनवर उभी असल्याने पाठीमागून येणाऱ्या आयसर टेम्पो चालक धीरज प्रजापतीने त्याच्या वाहनाचा वेग कमी केल्याने त्याच्या पाठीमागून येणाऱ्या दीना कारण यांचे त्यांच्या ताब्यातील ट्रक नियंत्रित न झाल्याने तो पुढे असलेल्या आयसर टेम्पोला ठोकून पहिल्या लेनच्या रेलिंगला जोरात आपटला. या विचित्र अपघातात एक ठार आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे.